माझा जन्म इथलाच आणि माझा शेवट इथंच होणार. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल आहे जे क्रिएशनवरती एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे खूपच खास होणार आहे, कारण आपल्या महाराष्ट्रावरती आणि आपल्या महाराजांवरती आजचा व्हिडिओ केलेला आहे. आणि भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिली वेळ आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन दाबा. तुम्हाला असंच रोजच्या रोज नवीन ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ मिळत जाईल. आणि भावांनो, मी व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरलेलं आहे त्याची डाउनलोड लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, आणि तिथून डाउनलोड तुम्हाला करण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल तर एकदम सोपी पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलचं निकनेम चॅनल नेम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आणि भावांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेली आहे, तिथं क्लिक करून पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि भावांनो, तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर अजूनही फॉलो केलेलं नसेल तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आणि तुम्हाला इंस्टाग्रामचं नेम स्क्रीनवरती दिसत आहे, ते सर्च करून पण तुम्ही जॉईन करू शकता. तर भावांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला काइनमास्टर ॲपमधून एडिट करायचा आहे. तुमच्याकडे जर काइनमास्टर ॲपचं प्रोवर्जन नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. आणि भावांनो, आजचा जो आपण शेक इफेक्ट देणार आहोत काइनमास्टर ॲपमधून, तर तुम्हाला बीट साईन ॲप पण डाउनलोड करायला लागेल. बीट साईन ॲपचं डाउनलोडचं लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, आणि किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर पण सर्च करून बीट साईन ॲप डाउनलोड करू शकता. तर आपल्याला काइनमास्टर ॲप ओपन करायचं आहे. काइनमास्टर ॲप ओपन केल्यानंतर इथं प्लसचं आयकन दिसत आहे, तिथं क्लिक करायचं आणि 1:1 रेशो सिलेक्ट करायचा आहे. 1:1 रेशो सिलेक्ट केल्यानंतर आपल्या सेटिंगवरती जाऊन एडिटिंगवरती आपल्याला पहिले फिल स्क्रीन करायचं आहे, आणि आता आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला महाराष्ट्र असं PNG देईल, मी तुम्हाला तो ॲड करायचा आहे. आता आपल्याला ऑडिओ ॲड करायचा आहे, मी ऑडिओ ॲड करतो भावांनो. तर भावांनो, मी सॉन्ग ॲड केलेला आहे आणि तुम्हाला आता सॉन्ग ऐकायचं आहे आणि बरोबर मार्क करायचं आहे. तर मी आता सॉन्ग ऐकतो आणि तुम्हाला सांगतो कुठं मार्क करायचं आहे. तर भावांनो, आपल्याला जे तिकूनच फोटो ड्युरेशन आहे तेच राहू द्यायचे आहे, आणि प्लसच्या आयकॉनवरती क्लिक आपल्या राईटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला सेटिंगवरती जायचं आहे, एडिटिंगवरती जायचं आहे भावांनो. एडिटिंगवरती गेल्यानंतर फोटो ड्युरेशन जे आहे आपल्याला 2 ठेवायचे आहे. 2 ठेवल्यानंतर आपल्या राईटच्या आयकॉनवरती क्लिक करायचा, आणि आता मीडियावरती जाऊन आपल्याला महाराजांचे फोटो ॲड करायचे आहेत. मी एक एक करत सर्व फोटो ॲड करून घेतो. आणि भावांनो, तुम्ही जर महाराजांच्या फोटोवरती अलाईट आपल्या एव्ही प्लेअरमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करायची तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर भावांनो, अशा प्रकारे केल्यानंतर आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे जो काय आपल्याला सुरुवातीला लावायचा आहे. अशा प्रकारे कैचीच्या बाजूच्या ऑप्शनवरती जाऊन फिल स्क्रीन करायचा आहे, याला बॅक यायचा आहे. आता याला आतून कट करायचं आहे, कट केल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंगवरती जायचं आहे, आणि याला जे काय आपल्याला स्क्रीन करायचा आहे अशा प्रकारे स्क्रीन केल्यानंतर आता आपल्याला इथं यायचा जिथून आपले फोटो ॲड होतात. सर्वात अगोदर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता आपल्याला बीट साईन ॲप ओपन करायची आहे. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरून पण डाउनलोड करू शकता. आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कॉल मी डीजे हा इफेक्ट झांबल्याचा आहे, आणि इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि आपल्याला सध्याचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला याची साईज जी आहे अशा प्रकारे चौकोन ठेवायची आहे, अशा प्रकारे इंस्टाग्रामची. आणि आता तुम्हाला इथं काइनमास्टरचं आयकन दिसत होते, तिथं क्लिक करायचं आहे, ओके दाबायचं आहे, तुमचं डायरेक्ट काइनमास्टर ॲप ओपन होईल. भावांनो, माझ्याकडे अगोदरच इफेक्ट आहे, तर तुमच्याकडे डाउनलोड ऑल प्रिसेट असं ऑप्शन येईल तर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. आता आपल्याला आपल्या प्रोजेक्टवरती बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता झूम करायचा अशा प्रकारे आपल्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे. खाली स्क्रोल करायचं आहे आपल्याला.
आणि कॉल मी डीजेवरती आपल्याला पहिला इफेक्ट द्यायचा आहे आणि दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. आता कॉल मी डीजेवरती जाऊन आता आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तर भावनं अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी इफेक्ट ॲड करतो फटाफट. तर भावनं मी इफेक्ट ॲड करून घेतले. आता आपल्याला जिथं फोटो स्टार्ट होतात आपलं येणं तिथं आपल्याला मीडियावरती जाऊन मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे कैचेच्या बाजूच्या चौकोनवरती क्लिक करून आपल्याला फिल स्क्रीन करायचं आहे. त्या इफेक्टवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंगवरती जाऊन आपल्याला स्क्रीन करायचं आहे. आता सुरुवातला यायचं आहे लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आता आपल्याला बॉर्डर ॲड करायची आहे. अशा प्रकारे कैचीच्या बाजूच्या ऑप्शनवरती जाऊन फिल स्क्रीन करायची आहे आणि झूम अशी पूर्ण फोटोवरती याची लेअर घेऊन घ्यायची आहे. आता पुन्हा लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपल्याला आपला लॉगो ॲड करायचा आहे. तर भावनं मी ह्या ॲनिमेटेड लॉगो बनवलेला आहे. तुम्हाला याच्यावर जर व्हिडिओ पाहिजेत असेल तर माझ्या व्हिडिओवरती कॉमेंट करा, मी आणून देईल तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ. ब्लेंडिंगवरती जाऊन याला स्क्रीन करून घेतो मी आणि अशा प्रकारे खाली सेट करतो. भावनं बघू शकता किती छान दिसत आहे. तर या ऑप्शनवरती जाऊन याला एक्सपोर्ट करायचं. भावनं आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच रोजच्या रोज नवीन ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ मिळत जाईल. तर भावनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.